नमस्कार, रुचकर मैत्रिणी मित्र अर्चनामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपल्याकडे ज्या दिवशी रजा असते आणि सगळे घरात असतात आणि आपण ठरवतो की चला आता सगळ्यांनी पिक्चर किंवा काही सिरियल बघायचं आणि एकत्र बसलो तर आपण म्हणतो पॉपकॉर्न किंवा काहीतरी वाटीत पाहिजे. पण जर ती महाराष्ट्रीयन डिश असेल तर कुठची? कोल्हापूरची भडंग. तर आजची आपली रुचकर मैत्रिणी आहे कोल्हापूरची भडंग. आधी आपण तेल गरम करून घेऊया. जरा जास्त तेल घालायचंय कारण आपण जे कुरमुरे घेतले ते सगळ्याला ते लागलं पाहिजे. साधारण 4 टेबलस्पून तेल तापू द्या. तेल तापलेलं आहे. आता आपण इथे उभा चिरलेला लसूण घेतलेला आहे, साधारण 15 पाकळ्या आहेत ह्या. त्यानंतर कढीपत्ता 20 ते 25. आता आपण इथे शेंगदाणे घेतलेत, मीडियम साईजची वाटी आहे. आपले कच्चे शेंगदाणे आहेत, सालं आहेत, त्याला भाजलेले नाही आहेत आणि थोडेसे परतून घ्यायचे, थोडेसे लालसर करायचे. आता आपण ह्याच्यामध्ये डाळ्या घालूया. ही पण आपण मीडियम साईजच वाटी घेतलेली आहे. हे पण थोडस लालसर होऊन द्यायचंय. आता आपण ह्यात 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर घालणार आहोत आणि ती पण थोडी जाडसर घालणार आहोत. खास कोल्हापुरी स्टाईल म्हणजे जरासा खाता खाता झणका लागलाच पाहिजे. आता आपण घालतोय मीठ, चवीप्रमाणे मीठ. आणि आता हे मिक्स करून घ्यायचंय. आता आपण ह्यात कुरमुरे घालणार आहोत आणि आता गॅस बंद करायचंय. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आधी आपण जेव्हा मार्केटात जातो कुरमुरे विकत घ्यायला तेव्हा तिकडे 2 प्रकारचे कुरमुरे असतात. जेव्हा तुम्ही त्याला सांगणार की मला भडंग बनवायचंय तेव्हा तर तुम्हाला बरोबर तेच कुरमुरे काढून देणार. कारण दुसऱ्या कुरमुऱ्यापासून आपण काय करतो, भेडीसाठी वापरतो किंवा मग आपण लाडू करतो त्याचे. हे छान मिक्स झालेलं आहे. आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया. भडंग तयार आहे आणि माझा आवडता मूवी लागलेला आहे. वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. मी आता हे टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला सांगायलाही नको आहे. मी आपली निघते.